अहो काय होतंय? छाती दुखतंय का? श्वास घ्यायला त्रास होतोय जरा. बसा बरं इथे बसा. इजी वाटतंय. बसा इथे मी पाणी आणते. पाणी पाणी दे. ऐका हे घ्या. मी फोन करते. हॅलो. हा हॅलो डॉक्टर काळे, मी मिसेस रेगे बोलते आहे. अहो यांच्या छातीत खूप दुखत आहे आणि त्यांना घाम पण खूप आलाय. हा हो 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 हो, लगेच घेऊन येते. हा अहो डॉक्टरांनी लगेच बोलवले. चल चल मी पर्स घेऊन येते. प्रतिभा हसायला काय आलं? नाही काही नाही. अरे बोल. अगं काही नाही, जस्ट एक विचार आला डोक्यात, बाकी काही नाही. मग बोल. मग मी बोलायला लागलो की तू म्हणशील की मी फिलॉसॉफिकल बोलतो वगैरे. नाही बोलला. बोल आता. बर. चंद्र. म्हणजे चंद्राचं कसं असतं, तो अमावस्येला दिसत नाही आणि मग तो हळूहळू कलेकलेने वाढत जातो. मला असं वाटतं की कडवटपणा आणि मैत्रीचं पण तसंच आहे. म्हणजे बघ, आधी मैत्री असते, मग त्यात कडवटपणा येतो, मग तो कडवटपणा वाढत जातो, मग त्याचं रूपांतर अबोल्यामध्ये होतं, मग तो अबोला वाढत जातो. म्हणजे तो अबोला हा मैत्रीतली अमावस्या. आणि मग ती अमावस्या आली ना की मग मैत्रीतल्या पौर्णिमेच्या प्रवासाची सुरुवात झाली पाहिजे लगेच. आणि आज पौर्णिमा आहे. आज आपल्या मैत्रीतला कडवटपणा संपून आपल्या मैत्रीचं नवं पर्व सुरू झालं.